मित्रांनो, गुड मॉर्निंग। ये एक पॉइंट के साथ हम स्टार्ट करते हैं कि जिंदगी में जियो तो ऐसे जियो कि वो आखिरी हो। हाँ, वो आखिरी हो नहीं, पूरी जिंदगी मजे से जियो। आज हम जाने वाले हैं कोंकण में। अभी कोंकण में कहाँ जा रहे हैं हमको भी नहीं पता। पता है बट हम तुमको नहीं बताएंगे। श्री हमेशा बोलता रहता है कि हमको कोई स्पॉन्सर क्यों नहीं मिलता है। और आज अपना ये ट्रिप है, दैट इज स्पॉन्सर्ड बाय श्री के पापा। हम उनसे मिलाएंगे आपको। एंड चलो हम अपन भेटू या त्यांच्या शी। स्पॉन्सर माझे पप्पा। आता तुम्हाला म्हणजे आमची व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर कसे वाटतंय? एकदम फार छान, मस्त बनवताय तुम्ही, असेच बनवत राहा। ये हो, ठीक आहे। आज मग नागेश पण आपल्या सोबत ट्रॅव्हल करत आहे, तर चलो। श्रीची मम्मी सुद्धा आहे, गाडी मध्ये आहे। आता आम्ही सध्या कुठे आहे? पण आयुष्य खूप सुंदर आहे, गाडी आहे पण खड्डे पण भरपूर आहेत, काय करावं माणसाने। हॅलो मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहोत कुठे? पोचलो रे शिकेली इंदापूरच्या आधी। अच्छा, आ जाओ हमारी साथ चाय पीने के लिए। चहातून आम्ही निघणार आहोत पुढच्या प्रवासाला, तर मग आमच्यासाठी एन्जॉय करा चहा। आणि आत्तापर्यंतचा सफर एवढा काय बोलतात त्याला, म्हणजे रोड एवढे खराब होते ना की आम्हाला समजत होतं रोड आहे की खड्डे आहेत। अक्षरशः रस्त्यांचे चाचणी, ते काय चाचणी काय केलं म्हणतात, दर्शन झालेली आहे की असं वाटतं कोकणात जाऊच नाही। चला मग आता आपण कंटिन्यू करूया। मम्मी पण आज आलेली आहे आमच्या सोबत। मम्मी, हा आधी मम्मी दिख रही है सब। रोड कशी होते बरोबर नाही, कोकणातले रोड बरोबर नाही। कोकणात मजा येते ना? पण हा येते, जायला मजा येते। थंड हवा आहे, हिरवेगार झाडे झालेले, पाऊस आहे। आता पाऊस थांबलाय म्हणून जरा आम्ही विश्रांती घेतली बरं, नाही तर आम्ही मग आता नसतो थांबलो। आणि आमच्या गाडीचं तुम्ही गाडीची दशा बघा, गाड्यांना हसाल हे बघा, पूर्ण चिकलाने झाले सगळे। मला कळलं की व्हिडिओ लोक सबस्क्राईब करत नाहीत, मंडळी प्लीज सबस्क्राईब करा, फक्त बघता लाईक। हा मम्मी लाईक करा, आणि शेअर करा, आम्हाला सपोर्ट हवा। आम्हाला सपोर्ट हवा म्हणजे तुम्ही आणि आम्ही एक फॅमिली होऊन जाऊ। आम्हाला म्हणजे सगळ्यांना न्यायचं आहे आमच्या सोबत, दोनच प्रवासी नाही सगळे आम्हाला हवे आहेत। त्यामुळे आम्ही म्हणतोय की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरूच नका। त्यामुळे आम्हाला पण कसं एक प्रोत्साहन मिळतं की पुढे आम्ही काही करू शकतो। आणि आपल्याला ही आपली फॅमिली मोठी, खूप मोठी करायची आहे, म्हणून आम्हाला प्रतिसाद करा। चला मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहोत इंदापूरला आणि तिथे आम्ही ब्रेक घेतला आहे पोट पूजा करायसाठी। आणि मग आता तिथून आम्ही आता खाणार आहोत वडापाव। इथं आपण कुठे जाणार आहोत? इंदापूर तळा। हा तळा काय बोलायचंय? काय बोलणार आता, नवीन ठिकाणी आलोय, कसं काय आहे आताचा प्रवास? कसा झाला? ठीकच होता ना? खूप छान, खूप छान झाला। प्रतिक्रिया घे, माझ्या गावात आले आहेत, माझ्या गावात आले आहेत। आणि आम्ही आता वडापाव खाणार आहोत आणि श्री आपल्याला टेस्ट करून सांगणार आहे कसा। सांगतो तुम्हाला, खूप छान आहे, खूप छान आहे, गरमागरम। सो डू यू रेकमेंड पीपल? फाईव्ह स्टार। फाईव्ह स्टार,
ओके इंदापूरला आलात ना मित्रांनो तर इथे वडापाव खायला या लक्ष्मी वडापाव सेंटर याला तुम्हाला कुठे दिसत असते पण इथे वडापाव खायला या खूप छान वडापाव इथे मिळतो हो ऑन द न्यू ॲडव्हेंचर आता आपण कुठं आलोय आपण आम्ही तळ्यावरून आलोय ऍक्च्युअली आम्ही तळ्यामध्ये काम होतं त्यासाठी आलेलो होतो इथे आणि त्यानंतर आपल्याला माहिती आपल्याला व्हिडिओसाठी कंटेंट पाहिजे असतो तर आम्ही इथे कुठे आलोय वावी डॅम किंवा काय बोलतो वॉटरफॉल ही म्हणू शकतो आपण आलेलो आहोत हा तर तुम्हाला इकडचा निसर्ग खूप आवडेल खूप शांत जागा असल्यामुळे आम्हाला हे ठिकाण खूप आवडलं इथे कोणीच नाहीये बघा कोणच नाहीये रोड नसेल दिसेल आम्ही दाखवतो तुम्हाला बघा ही आपली गाडी इथे पार्क केली आहे आणि हे आहे इकडचा नजारा बघा नजारा मैं तो पाणी पाणी हो गया ढिंग 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 पानी में मत जाना बस हाँ पानी में नहीं जाएगा ऐसा कौन बोला अपन जाएंगे पानी में कारण की अपन आलो इथे कशासाठी पानी मध्ये जायसाठी स्विमिंग पर आपल्याला इथे आलोय म्हणजे असं नाही की पाण्यामध्ये आपण उड्या मारायची असं काय नाही आपली स्वतःची काळजी घेऊन काळजीपूर्वक आपल्याला इथे एन्जॉय करायचं आहे आणि आपल्यासोबत तुम्हाला जसं आम्ही सांगितलेलं श्रीचे मम्मी पप्पा सुद्धा आहेत एवढे एक्सायटेड आहेत की आमच्या आधीही ते थांबा मी तुम्हाला दाखवतो एन्जॉय करत आहेत आपण पण थोडा एन्जॉय करू नागेश मध्ये ह्याची काय स्पेशालिटी आहे काय सांगू शकतो की हा जो डॅम आहे वाव्याचा हा 27 गावांना पाणी पुरवतो जवळच्या 27 गावांना पाणी पुरवतो आणि हा जो विशेष धबधबा इथं म्हणजे दरवर्षी मुंबईहून खूप पर्यटन येतात फिरायला वगैरे भिजायला एन्जॉय करतात व्हिडिओ काढतात युट्यूबर्स पण आलेले आहेत इथे मोठमोठे इथं इथले व्ह्यूज येतात आणि अजून भरपूर तळ्याचा किल्ला वगैरे आहे त्यामुळे इकडं पर्यटन स्थळ चांगलं आहे आणि ह्याची विशेष असे की बहुतेक म्हणजे मे एंडिंग पर्यंत हा डॅम पाणी पुरवतो इथल्या गावांना त्यामुळे म्हणजे हे जे आता पाणी वाहते ते असंच वाहत राहतो हा जो पाणी आहे ना हा वाहत राहतो म्हणजे आणि हा आजूबाजूला जी शेत आहेत भाताची शेती केली जाते इथं मुख्यतः ते हा तिकडे पाणी पुरवला जातो अच्छा दोन पर्पजने बनवला हा एक पर्यटन स्थळ पण आहे आणि भाताच्या शेतीसाठी पण हा पाणी वापरला जातो अच्छा असा आहे आणि वरती जो पाणी तो गावांना पुरवला जातो ओके असा आहे मग नागेश कडून आपल्याला इथली माहिती भेटलेली आहे भाजी काकड्याची कोकणामध्ये ही भाजी खाल्ली जाते आणि ही आयुर्वेदिक भाजी असल्याने लोक आवडून खातात कोकणात हो बरोबर खायला या काकड्याची भाजी खायला या काकड्याची भाजी आणि तांदळाच्या पिठाची भाकरी खायला या आपण नक्की जाणार आहोत मग सर्वांना कसं वाटलं आजचा ट्रिप आता आम्ही निघणार आहोत नागेशच्या घरी
तर मग आता नागेशच्या घरी जाऊ आणि काय जेवण बनवले ते बघ. चला चला बघ मंडई. तर आम्ही आता आलो आहोत इंदापूरमध्ये, म्हणजे तळा आम्ही ओलांडला, आता इंदापूरमध्ये आलो आहे. इंदापूरमध्ये आम्हाला हे खूप छान काळभैरव देवस्थान, साईबाबा मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आम्हाला दिसलं. सो आम्ही ठरवलं की या मंदिरात जाऊया आणि या मंदिरात दर्शन घेऊया देवांचं. तर इथे मंदिर म्हणजे बंदच आहेत, पण आम्ही बाहेरून नमस्कार करणार आहोत. आणि जर आम्हाला आज सोडलंच तर मग आम्ही आज जाऊ आणि नमस्कार करू. तुम्ही नोटीस केलं असेल की आमच्या हर एक व्हिडिओमध्ये देवाला म्हणजे आम्ही थोडा प्राधान्य देतो, आणि म्हणजे पूर्ण प्राधान्य आम्ही देतो देवाला. जिथे पण मंदिर वगैरे असेल तिथे स्टॉप घ्यायचं, देवांचं म्हणजे दर्शन वगैरे, देव दर्शन करायचं आणि मगच प्रवास करायचा. तर मग तुम्ही पण आमच्यासोबत प्रवास करता म्हणजे तुमचंही देव दर्शन होणार आहे. तर तुम्ही आता आमच्या वेळ सोबत चला तर मंदिरात दर्शन घेऊया. चला दर्शन आहे. आता आम्ही जाणार आहोत नागेशच्या घरी, तर चला आमच्या सोबत तुम्ही पण नागेशच्या घरी आणि बघूया काय बनवलंय जेवायला. हा तेच आपल्याला आणि दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. तर मग काका आणि काकींना कसं वाटलं? एकदम मस्त छान वाटलं. गाव तो गावच हो. बरोबर, गावाची मजा कुठे नाही. हो तेच ना. चला मग चला मित्रांनो, आता आम्ही नागेशच्या घरी ते आलो आहोत. आम्ही हे सोय खूप छान आहे, नागेशने खूप छान सोय केलेली आहे, मला खूप आवडलं. आणि आम्हाला पॉइंट पण असा भेटला की ना हायवे टच आहे, त्याच्यामुळे ना खूप बरं वाटतं की एकदम प्राईम लोकेशन वर आम्हाला असं मिळालं आहे. नागेशचं आपला लॉज सुद्धा आहे. लॉजचं नाव काय आहे? कृष्ण शांती लॉज. हा, थोडं डिटेल्स वगैरे सांगून दे म्हणजे कोणी आपले सबस्क्रायबर्स कोण आहेत आपल्या फॅमिलीपैकी मग त्यांना तुला कसं म्हणजे सांग सगळं. म्हणजे हा लॉज मुंबई गोवा हायवेवर आहे, इंदापूर या ठिकाणी. इंदापूर पासून 500 मीटर दूरीवर आहे. तुम्हाला कधी याचं झालं तर तुम्ही बिंदास या, आपला लॉज आहे. इथं बोर्ड आहे लॉजचा, नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतील. हा, इंदापूर ठिकाणी लॉज आहे, तुम्ही कधी येऊ शकता. कुठे गाडी बंद पडली, काय बंद पडली, तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ते बिंदास या. आणि त्या राहण्याची उत्तम सोय केली जाते, त्यामुळे तुम्ही नक्की या इकडे. मला तर खूप आवडलं, तुम्हालाही आवडेल कारण की प्राईम लोकेशनवर आहे. तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा त्याला आधी कॉन्टॅक्ट करा 2 दिवस आधी, मग तो तुम्हाला सगळी सोय करून ठेवेल तशी. ठीक आहे, आणि आता आम्ही जेवतो आणि तुम्हालाही जेवण दाखवतो. मग तुम्ही पण या जेवायला आणि आम्ही पण जेवतो. चला मग एन्जॉय करूया. चलो मित्रांनो, आता नागेशने आमच्यासाठी खूप छान जेवणाची सोय केलेली आहे. आणि खरं काकींनी खूप छान जेवण बनवलं आहे, आम्हाला खूप आवडलं. श्रीजय पप्पांना त्यांना एवढं आवडलं आहे की कारण की इथं घाटी मसाला वगैरे आहे ना वापरलेला आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्यांना खूप घाटी मसाला असतो. त्यामुळे त्यांना ते जेवण आवडलेलं आहे आणि आम्ही एन्जॉय करत आहोत. आणि जेवणामध्ये काय काय, जेवणामध्ये बघा सिंपल जेवण आहे पर एकदम पोट भरणं जेवण, जसं भात वरण आणि चपाती, त्यासोबत भाजी बटाट्याची आणि काकडी. वांगी बटाटा कोण लावला थोडासा नंतर घेतो. मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत करंजाडेमध्ये. तर आपला पूर्ण ट्रॅव्हलिंग झालेला आहे, आता आम्ही करंजाडेत आहोत. आणि करंजाडेत आत्ता आम्ही आमच्या घरी जाणार आहोत, पण करंजाडेला इथे लाईट्स आम्हाला आवडल्यामुळे आम्ही इथे थांबलो आहोत जरा ब्रिजच्या. हा, उरण जेएनपीटी रोडला. आणि इथनं आम्ही जाणार आहोत डायरेक्ट आमच्या घरी आता. आणि मग मी काय म्हणतो की आता आम्ही भरपूर थकले आहोत आणि तुम्हीसुद्धा थकले असाल आमचा व्हिडिओ बघून, नाही का. मग आता काय करा, फक्त एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन. हा, आणि बेल आयकन दाबायला जरूर विसरू नका, कारण की तुम्हाला फ्युचर अपडेट्स त्यामुळे मिळतील. आम्ही कधी येणार, कुठे जाणार, कसे फिरणार, कुठे जाणार, तुम्हाला कुठे घेऊन जाणार, त्यामुळे मग आमच्यासोबत बघत राहा 2 प्रवासी, हा आणि मी, आणि अजून भरपूर सगळी फॅमिली.
तर एन्जॉय करा. मम्मी पप्पा कसा वाटला आजचा ब्लॉग? एकदम मस्त, एकदम मस्त, छान. चला बाय फ्रेंड. तुम्ही इथे बघू शकता हा कि हा आपला श्री आता चायनीज बनलेला आहे. चायनीज का जापानीज रे हे? हे कुठली पण लँग्वेज नाहीये म्हणजे तो बोलतोय. श्रीची लँग्वेज आहे. श्री लँग्वेज चायनीज. चायनीज.